नमस्कार, स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस आहे गुरुवार आणि मी गेल्या काही महिन्यांपासून स्वामींचं 11 गुरुवारचं व्रत करते. तर हे गुरुवारचं व्रत कसं करायचं या संदर्भात मला बरेच प्रश्नसुद्धा येत होते. मी एक व्लॉग अपलोड केला होता त्याच्यानंतर. तर मग हे 11 गुरुवारचं व्रत कसं करायचं यासाठीचा सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ मी अपलोड केला होता. त्याच्यावर पण मला बऱ्याच कमेंट्स आल्या आणि एक अशी कमेंट होती की पूजा मांडणी कशी करायची. तर खरं सांगायचं तर स्वामींचं जे हे व्रत आहे त्याच्यामध्ये अशी काही विशिष्ट असं खूप क्लिष्ट अशी पूजा मांडणी नाही, अगदी सोपी अशी मांडणी आहे. मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, फक्त मी ते दाखवली नव्हती मांडणी कशी करायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही मांडणी अगदी कशी सोप्या पद्धतीने करायची हे दाखवणार आहे आणि कोणत्या गोष्टी असतील कोणत्या गोष्टी नसतील तर कसं आपण हे करू शकतो ते सुद्धा सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्वामींना अगदी खूप सागर संगीत पूजा केली तरच आपली भक्ती त्यांच्यापर्यंत पोचते असं नाही आहे. अगदी साधीशी जरी पूजा केली पण मन लावून जरी आपण भक्ती केली, मन लावून स्वामींचं नाव घेतलं तर आपली पूजा नक्कीच त्यांच्या पर्यंत पोहोचते. तर या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. माझा मुलगा लहान असल्यामुळे आणि मलासुद्धा काही गोष्टींमुळे शक्य नसल्यामुळे मी माझी ही पूजा मांडणी किचनचा जो दुसरा ओटा आहे बाजूचा जिथे कपाट आहेत तिथे मी मांडते. तर सगळ्यात आधी हे सगळं स्वच्छ पुसून घेते. त्यानंतर पाट जो आहे, तुम्ही पाट किंवा चौरंग हवं ते वापरू शकता, तो स्वच्छ धुवून त्याच्यावरती मी हे लाल वस्त्र अंथरते. तर लाल वस्त्रच हवं असं काही नाही आहे, एखादं पिवळं वस्त्र किंवा एखादी शाल हे सुद्धा चालेल. त्यानंतर माझ्याकडे स्वामींचा असा फोटो आहे तर तो मी इथे ठेवून घेतला आहे. जर तुमच्याकडे लहान फोटो असेल तरी काही हरकत नाही आहे, किंवा जर काही जणांकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीसुद्धा इथे पूजा मांडणीमध्ये मांडू शकता. तर आपल्याला ही पूजा फक्त दर गुरुवारी करायची आहे. तर माझा हा फोटो जो आहे स्वामींचा तो हॉलमध्ये असतो आणि गुरुवारी जेव्हा मी पूजा मांडणी करते तेव्हा मी हा आतमध्ये आणते. त्यानंतर मी फोटोला हार घातलेला आहे. जर हार उपलब्ध नसेल तुम्ही फुलं वाहू शकता, काहीच हरकत नाही आहे. त्यानंतर मी पाटाभोवती जमेल तशी रांगोळी काढते कारण मला खूप छान रांगोळी काढता येत नाही, त्यामुळे मला जशी जमेल तशी मी इथे रांगोळी काढली आणि त्याखाली श्री स्वामी समर्थ असं लिहिलं आहे. रांगोळी काढल्यानंतर त्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि त्यानंतर मग जे आपल्याला काही गोष्टी ठेवायच्या असतात स्वामींच्या समोर त्या मी ठेवायला घेते. सगळ्यात आधी मी इथे घंटी ठेवून घेतली आहे. त्यानंतर एक फळ, थोडंसं गडूमध्ये पाणी आणि छोट्या वाटीत खडीसाखर घेतली. खडीसाखर स्वामींना खूप आवडते तर हा नैवेद्य मी सकाळी जेव्हा पूजा मांडते तेव्हा दाखवते. त्यानंतर दूध आणि साखर. तर फळ तुम्ही कुठलंही जे घरात असेल ते इथे ठेवू शकता. त्यानंतर आपला जो ग्रंथ आहे, जी पोथी आहे ज्याचं आपल्याला पठण करायचं आहे, ती स्वामीचरित्र सारामृत ही पोथी मी इथे ठेवून घेतली आहे. पोथीलासुद्धा फूल व्हायचं आहे आणि त्यानंतर घंटीला, फोटोला अशी आपल्याला फुलं वाहून घ्यायची आहेत. सकाळी मी असाच साधाच नैवेद्य दाखवते. तर मी जेव्हा जेव्हा फूल वाहिले आत्तापर्यंत प्रत्येक गुरुवारी ते फूल आपोआप पडतं आणि हे यावेळेस कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डसुद्धा झालं. तर मला खरंच म्हणजे याला काही जणं अंधश्रद्धा पण म्हणतील पण मला खूप पॉझिटिव्ह वाटतं. असं वाटतं की माझी जी पूजा आहे ती स्वामी स्वीकारतात आणि मला खूप भरून येतं, खूप छान वाटतं. तर त्यानंतर वळूया पुढच्या काही गोष्टींकडे. मी फुलं वाहून झाल्यानंतर थोडासा आपल्याला शक्य असेल तर इथे मी एक छोटीशी हिना अत्तरची बॉटल आणलेली आहे आणि फुलाला ते हिना अत्तर लावून घेते. जिथे पूजा साहित्य मिळतं त्या कोणत्याही दुकानात तुम्हाला हे हिना अत्तर मिळेल. तर हे हिना अत्तर जे आहे ते स्वामींना खूप आवडतं असं मी एका पुस्तकात वाचलं होतं. तर त्यामुळे मग मी हे आणलं आणि ते फुलाला लावून त्यानंतर मी अशा पद्धतीने फोटोला लावते. तर हिना अत्तर असायलाच हवं असं नाही आहे, एखादं सुगंधित फूल असेल, चाफ्याची फुलं असतील तरीसुद्धा चालेल. तर त्यानंतर मग मी अष्टगंध थोडासा पाण्यामध्ये भिजवून फोटोला लावून घेते. आणि दरवेळेस पूजा करताना आपल्या मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ असा जप चालू ठेवायचा. आता माझा हा मनातल्या मनात जप चालू आहे पण मला आज तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत त्यामुळे मी मध्ये मध्ये बोलते आहे. आणि त्यानंतर तुम्ही इथे
निरांजन लावून घ्यायचा, छोटासा दिवा लावून घ्यायचा. आता हा जो मी दिवा लावते तो मी अखंड नंदादीप लावते, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत किंवा निदान दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत, म्हणजे आपण ज्या गुरुवारच्या मध्यरात्रीपर्यंत तरी हा तेवत राहायला हवा, अशा पद्धतीने मी लावते. मध्ये मध्ये त्याच्यामध्ये तेल तूप जे काय ते टाकून घेते तुमच्या इच्छेनुसार. त्यानंतर मग अगरबत्ती लावून घ्यायची. अगरबत्तीच्या बदल्यात तुम्ही धूपसुद्धा लावू शकता. तर मी कधी अगरबत्ती लावते, कधी धूप लावते. हे सगळं करत असताना आपल्याला मनातल्या मनात अखंड श्री स्वामी समर्थ असा जप करतच राहायचा आहे. आणि खूप महत्त्वाचं असतं, कुठली पण गोष्ट तुम्ही श्रद्धेने कराल तर त्याचे चांगलं फळ मिळतं. त्याचं खूप सकारात्मक एक एनर्जी तयार होते आपल्या घरात, आपल्या मनावर. त्यामुळे मला खूप छान वाटतं, शांत वाटतं. तर ही आपली अशी साधीशीच पूजा होती. त्यानंतर मग येते पठणाची वेळ. तर ही पूजा झाल्यानंतर 11 वेळा स्वामींचा तारक मंत्र जो आहे, निशंक हो निर्भय हो मनात, त्याचं पठण करायचं आहे. त्यानंतर 11 माळा, म्हणजेच एक माळ म्हणजे 108 वेळा, अशा 11 माळा श्री स्वामी समर्थाचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर हे स्वामी चरित्र सारामृत ही पोथी आपल्याला वाचायची आहे, ज्याच्यामध्ये 21 अध्याय आहेत. तर हे सगळं आपल्याला दर गुरुवारी करायचं आहे. आणि खूप जास्त वेळ लागत नाही संपूर्ण पठण करायला. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ही पूजा मांडणी कशी करायची हे सांगितलं. त्यासोबतच जर तुमचा पहिला गुरुवार असेल तर तुम्हाला नारळ आणि खडीसाखर हे स्वामींना मठात जाऊन अर्पण करायचं आहे. आणि आपला कोणत्या गोष्टीसाठी आपण ही पूजा करतो आहे तर तो संकल्प करायचा आहे, बाकी काही नाही आहे. बाकी 11 गुरुवार जे असतात ते याच पद्धतीने करायचे. स्वामींसाठी तुम्ही संध्याकाळी कुठलाही नैवेद्य दाखवू शकता. मी दर गुरुवारी कांदा भजी ही करतेच, कारण की स्वामींना कांदा भजी खूप आवडतात, पुरणपोळी आवडते, कडबोळी आवडते, बेसनचे लाडू आवडतात. तर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या मला कधीकधी शक्य होत नाहीत. पुरणपोळीसुद्धा मी एकदा बनवली होती. तर जेव्हा माझं उद्यापन असेल तेव्हासुद्धा मी बनवायचा प्रयत्न करेनच पुरणपोळी. तर ज्या काही आपल्या घरातल्या गोष्टी असतात त्या सगळ्या सांभाळून आपल्याला हे व्रत करायचं असतं. त्यामुळे जे तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही करा. असं काही नाही आहे, असं कुठेही नाही आहे की खूप जास्त सागरसंगीतच सगळं काही केलं तरच स्वामी प्रसन्न होतात. तुमच्या मनातली भक्ती हीच स्वामींना हवी असते. तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हीसुद्धा खुश रहा आणि स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.